आपण जे कपाट घेण्याविषयी बोललो होतो तो विषय. तुम्ही निवडलेलं 20 रुपयांचं कपाट म्हणे महाग वाटलं गोळ्यांना. तुमचं काही बोलणं झालंय का? महाग वाटत आणि हे आता सौदा पक्का झाल्यावर सांगतायत का ते? सौदा झाला कधी? अहो बळवंतराव, मी शब्द देऊन आलोय त्या दुकानदाराला, कुठल्या तोंडानं नकार देऊ आता? मला केळकर म्हणाले तुमची बोलणी झाली फक्त. मी स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं होतं की सौदा पक्का झालाय. इतक्या कमी किमतीमध्ये इतक्या चांगल्या वस्तू मिळत आहेत बळवंतराव. 20 रुपयाला कपाट आणि 15 रुपयाला सोफे मिळत आहेत. आता हे त्यांना महाग वाटत असेल तर कठीण. बोलणे ऐकण्यात गैरसमज झाला असेल काहीतरी. बघूया चला. बोलण्यात गैरसमज नव्हता, ऐकण्यात तो सोयीस्कररित्या झाला एवढं मात्र खरं. तुम्ही जरा शांत व्हा, आपण गोळ्यांशी बोलूया हा विषय. बोलूच नाही, बोलायलाच हवं, पण फक्त कपाटाच्या खरेदीच्या बाबतीत नाही. गोळ्यांनी कोणालाही न सांगता प्रयोगशाळेसाठी जो खर्च केला आणि ज्याचा हिशोब लिहून ठेवला नाहीये ना, त्याबाबत बोलू. नामजोशींनी स्वतःच्या जबाबदारीवर कोणाचीही संमती न घेता त्यांचे मित्र शंकर रानडे यांच्या संस्थेच्या निधीमधून 200 रुपये उसने दिले, त्याबाबत बोलू. हे जर असंच होत राहिलं बळवंतराव, तर संस्थेचा गाडा कसा सुरळीत चालणार आहे? त्याची चाकं कर्जाच्या चिखलामध्ये नेपी रुतून राहतील. नाही, आपण भले भारावून जाऊ, हे सगळं सुरू केलंय, एवढा डोलारा उभा केलाय, पण व्यवहाराच्या बाबतीत जर असंच चालू राहिलं तर हे सगळं कोसळायला वेळ लागणार नाही. सावकाश, बळावलेला दिसतोय. ते काही नाही, उद्या पहिले काम म्हणजे त्यांची प्रकृती तपासून औषधे बदलायची असतील तर जरा बघावे लागेल. गोपाळराव. भाऊजी, आवरलं का गोपाळरावांच? निघायचंय म्हणावं. हो, तुम्ही अजून घरी? आम्ही एकत्रच जातो ना नेहमी, ते इथे असताना मी कसा पुढे जाईन? अहो, ते तर केव्हाच निघाले. मला वाटलं तुम्ही देखील. कधी निघाले? केव्हाच. न्याहारी नाही, काही नाही, गडबडीत निघाले अगदी. बर भाऊजी, रात्रभर यांना काही धड झोप लागली नाही, अस्वस्थच होते ते. सकाळी देखील लवकर उठले आणि आवरून निघाले. म्हणजे माझी पारोशीची कामं चालूच होती, तोवर हे तयार होऊन निघाले. मी विचारलं त्यांना काय हो, तर म्हणाले महत्वाचं काम आहे, पण काय ते नाही सांगितलं, तसेच निघाले. भाऊजी, काय झालं? तुमच्या डेक्कन सोसायटीत काही झालं का? काहीही झालेलं नाही, तुम्ही काळजी करू नका. असेल काही खासगी काम म्हणून पुढे गेले असतील. येतो. हे काय, कसलं पत्र आहे? राजीनामा आहे. अहो, पण का? इथल्या सदस्यांचा माझ्यावर विश्वास दिसत नाही आता, म्हणूनच हा राजीनामा. तो व्यवस्थापक मंडळासमोर ठेवावा. गोपाळराव, तुम्ही शांत बसा आधी. आज सोबत बळवंतरावही आलेत, म्हणजे आज अगदी अव्वल योग दिसतोय आमच्या ग्रहात. बोला, काय काम काढलं? हे वाक्य मीमांसाचं पुस्तक पूर्ण झालं होतं म्हटलं आपल्याला एकदा दाखवावं.
गोपाळराव, माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून एक विचार घोळतोय. मराठी लेखकांची पुस्तके विकत घेण्याचा माझा मानस आहे. आपण सुरुवात आपल्यापासून केली तर? फारच उत्तम विचार आहे. लेखकांना राजाश्रय मिळाला तर सन्मानच मिळेल त्यांना. आपण आपली वाक्य मी मनसा आणि विकार विरलसित या पुस्तकांच्या 500 प्रती इंदूरच्या वाचनालयासाठी पाठवून द्या. या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे ती गुप्तेंशी बोलून ठरवून घ्या. आपण निश्चिंत असा, आपली इच्छा म्हणजे आमच्यासाठी आज्ञा आहे ती. मी लवकरात लवकर पुस्तकं इंदूरला पाठवण्याची व्यवस्था करतो. धन्यवाद. तुलनाच होऊ शकत नाही. मुळात आमची तुलना अस्थानी आहे. ते फार ज्येष्ठ आहेत. मला कुणाची तुलना चालली आहे? नाही, तुलना नाही. हे सांगत होते की विद्यार्थ्यांना शिकवण्यात झालेला बदल आवडतोय. बाकी तुलना वगैरे काही नाही. काय हो गोखले? हो हो, तुलना होऊच शकत नाही. कस आहे, मी शिकवलेलं माझ्या विद्यार्थ्यांना समजतं रुजतं तेवढंच काय ते महत्वाचं. बाकी कुणाच्याही प्रमाणपत्राची मला आवश्यकता नाही. तुम्हाला पुढचा तास नाही का घ्यायला? आहे ना. हे काय निघालच होतो. मी देखील जरा ग्रंथालयात जाऊन येतो. हा असा निरक्षर, कामधंदा नसलेला, बापदाद्याच्या जीवावर गुजराण करणारा नवरा कसा काय खपावा? आणि ह्या अशा न आवडत्या नवऱ्याबरोबर तिने आपलं आयुष्य का काढावं बरं? अखो बाई, बघितलंस मामी कशी सुरू सुरू बोलते. तुम्हा दोघींचं बरे ग, तुम्हाला तुमचे नवरे विचाराने समृद्ध मिळाले. आता यशोदेचंच बघ, तिच्या कनपटीस बसून गोपाळरावाने तिला लिहायला वाचायला शिकवलं. पण एकूणातच हिंदुस्थानी बायकांना कुठे आलाय नवरा निवडण्याचा हक्क? पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणत संसार रेटायचा. मग तो पदर आलवणाचा असला तरी. मी गप्पा काय मारत बसले? तेव्हा आम्हालाही आमच्या वाचकांच्या डोळ्यात अंजन घालावे लागते. अंजन घालताना सुधारणांची गती कमी होणार नाही हे पाहावयास नको का? आणि केसरी मधून हे ढळढळीतपणे असे काही छापून येऊ लागले तर सुधारणा होणार कशी? केसरी हा सर्वांचा आहे. अगदी पेठांमधल्या ब्राह्मणांपासून ते तेला तांबोळ्यांपर्यंत सगळ्यांचा. आपल्याला संपूर्ण समाजाला एकत्र घेऊनच चालावे लागेल. एकट्या दुकट्या विद्वानासाठी केसरी खर्ची घालून चालायचे नाही. मला काही हे पटत नाही. जे हीन आहे ते आहेच. मग ते कोणाच्याही करणीने का असे ना दूर झाल्याशी मतलब?
आणि मला असं वाटतं आपण एकदा स्वतःलाही आरशात पाहावं. शिवाय रावबहादुरांची बाजू केसरीतून मांडायलाच हवी. मला हे पटत नाही. रावबहादूर रानडेंची बाजू तुम्हाला केसरीमधून घेता येणार नाही. हे आपल्याला लक्षात आले असेल तर उत्तम. याचा अर्थ केसरीतला माझा हक्क संपलाय असं मी समजायच. जिथे बोलण्याचे आणि विचारांचे स्वातंत्र्य नाही तिथे फक्त कारकुनी करण्यात मला अजिबात रस नाही. मार्ग आहे. तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल ते लिहू शकता. केसरी आम्हा सगळ्यांइतकाच तुमचा देखील आहेच. मात्र जे काही लिहाल त्या खाली तळटीप लिहा की हा जो काही सगळा मजकूर आहे ते माझे मत आहे, माझे विचार आहेत, म्हणजे आपले. केसरी त्याच्याशी सहमत असेलच असे नाही. तुम्हाला अंतर देईन हे कधी शक्य तरी आहे का? तुम्ही डोळे पुसा बरं आधी. मी स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकणार नाही. डोळे पुसा पाहू. ताई अहो मग इथे पावर टाकायचं का बंद केलं तुम्ही? एका शब्दाने विचारपूस नाही, साधं डोकावून बघणं नाही, असं काय घडलं मला कळेल का कि तुम्ही असं एकदम अचानकच परक करून टाकलं मला? अहो काय हे वेड्यासारखं बोलणं? तुम्ही डोळे पुसा म्हंटल ना. अहो माझाही जीव तुटतो तुमच्यासाठी. इथे बसून यशवंताचं रडणं ऐकणं सोपं आहे का? कधी कधी असं वाटतं की बाकी कुठलाही विचार न करता धावं त्यावं आणि त्याला जवळ घ्यावं. मग का नाही आलात? भाऊजींना आवडेल ना आवडेल म्हणून कितीतरी वेळा वाटलं, पण प्रत्येक वेळेला उंबऱ्याशी पाऊल अडखळलं माझं. उगाच माझं तुमच्याकडे येणं बोलणं हे निमित्त नको व्हायला, म्हणून इथेच बसते तळमळत. आणि तिथे माझा जीव कसा विसरतो
तुम्ही का येत नाही, यशवंताला का घेत नाही? ताई तुम्हाला माहितीये मला तुमचा किती आधार वाटतो. पूर्वी हे दोघे एकत्र जायचे कामावर तेव्हा समजायचं, तरी आता तेही बंद झालं. कळत नाही हो भाऊजी घरात आहेत नाहीयेत, म्हणून आज ते जसे बाहेर गेले मी आले तुम्हाला भेटायला. बरं केलं. काय बहिणी, या पुरुषांच्या तर्कटपणा पायी आपलं मरण, दुसरं काय? एक लक्षात ठेवा बहिणी, खर तर आपल्यामध्ये फक्त या दोन भिंती आणि दोन दार इतकंच अंतर आहे. आणि जर तशी वेळ आलीच ना, तर ती दारं ओलांडण्याचं धैर्य आहे माझ्यात. पोटापुरता पगार देतोय की आपण? त्याहून अधिक गरज भासली तर ग्रॅच्युइटी द्यावी. आणि हो, ख्रिस्ती धर्मोपदेशकांप्रमाणेच ही संस्था चालवावी असे माझे स्पष्ट मत आहे. पोटापुरता पगार प्रत्येकाला पुरतो तसं नाही बळवंतराव. कौटुंबिक अडचणी बऱ्याच आहेत, लग्न कार्य, आजारपण, 10 वाट्यानं होणारे खर्च, त्यामुळे पगार वाढ व्हायला हवी या मताचा मी आहे. म्हणजे दर महिन्याला 40 ऐवजी 45 रुपये पगार घेणं आणि वर्षाखेरीस 400 रुपये घेणं ही म्हणजे तत्वच्युती होय. नाहीतरी ग्रॅच्युटी आपण देत आहोतच बळवंतराव, मग पगार वाढीला इतका आक्षेप काय तुमचा? उलट मी तर म्हणतो दर वर्षा अखेरीस जी ग्रॅच्युटी म्हणून आपण रक्कम देणार आहोत ती कमी करू आणि दर महिन्याला जो पगार मिळतो तो वाढवू. वाढते संसार आणि जबाबदाऱ्या यांचा विचार करता हा निर्णय योग्य आहे असं मला वाटतं. अगरकर, अशी पगार वाढ घेण्याची जर सवय लागली तर ती दरवर्षी द्यावी लागेल, लक्षात घ्या. पगार वाढ देणं हे काही आपल्यासाठी नवीन नाहीये बळवंतराव, आता ही पगारी शिक्षकांना आपण ती देत आहोतच की. शिवाय आपण शिकवण्याचं कामही करतो आणि इथलं व्यवस्थापकीय कामही बघतो, परंतु त्याचा मोबदला घेत नाही ना, त्यामुळे एकूण कामाचा आवाका आणि मिळणारा मोबदला यात फार फरक आहे. आणि 5 रुपये पगार वाढ ही काय अवाजवी मागणी असं मला वाटत नाही. शिवाय सदस्यांची आर्थिक चणचणही दूर झाली तर चांगलंच आहे. आर्थिक चणचण, आर्थिक चणचण, आर्थिक चणचण. सदस्यांना मदत करण्यात कधी संस्थेने कुचराई केली आहे का? आणि तुमची वैयक्तिक आर्थिक गरज काय आहे ती सांगा, मी तशी उचल घ्या. सांगा कितीची गरज आहे तुमची? एकट्याच्या गरजेबद्दल बोलतच नाहीये बळवंतराव, सर्वांच्या बाजूने हा विषय मांडतोय मी. आणि माझ्या अडचणी सोडवायला मी समर्थ आहे.
वहिनी मला खूप भीती वाटते. काहीतरी विपरीत घडलंय एवढं नक्की. यांच्यात वितुष्ट तर आलं नसेल ना. माझ्या मनात चंकेची बाल चुकचुकतीये. तुम्ही आधी तुम्ही जरा शांत व्हा पाहू. रडणं थांबवा पाहू. शांत व्हा. रडणं बंद करा एकदम. वहिनी अहो वितुष्ट नव्हे. गेले काही दिवस जरा अबोला धरल्यासारखे वागतायत खरे, पण विचारात असतील कुठल्या तरी. आणि मी काय म्हणते, त्यांचं तिथं बाहेर केसरीत काय व्हायचं ते होवो. आपण इथे घरात छान नेहमीसारखे राहू एकत्र. हा आणि सांगू त्यांना आपण, तुमच्या ज्या काही चिंता असतील ना त्या घराबाहेर ठेवा म्हणून. ताई काही अनिष्ट तर होणार नाही ना. आपण कायम अशा एकत्र असू ना. हे पहा वहिनी, आत्ता एकत्र आहोत की नाही हे महत्वाचं. उद्या काय होईल याच्या चिंतेत आजचा दिवस का जाळायचा आपण. यशोदा, यशोदा आले.